अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, त्यांच्या भाजपा प्रवेशाने महाराष्ट्रात काँग्रेसला कसलाही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाढे यांनी दिली आहे. त्यासोबतच भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या ऐवजी काँग्रेसयुक्त भाजपा केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. नाही, अशोकरावजी चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या जाण्याने आम्हाला सगळ्यांना धक्का बसलेला आहे. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं देशामध्ये राजकारण चाललंय, एकतर तुरुंगात जा नाहीतर BJP मध्ये द्या, ही भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये पक्ष फोडण्याचं काम करतो आहे. कारण त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती, स्वतःच्या पक्षातील उमेदवारांवरती विश्वास नाही की ते निवडून येऊ शकतील, म्हणून दुसऱ्याची घरं फोडून स्वतःचं घर भरण्याचं काम हे सध्या भारतीय जनता पक्ष करतो आहे. एकीकडे नरेंद्र मोदींनी 2014 नारा दिला होता की आम्ही काँग्रेसमुक्त भारत करू. आता मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधले सगळे लोक BJP मध्ये घेऊन काँग्रेसयुक्त भाजपा केलेली आहे. निश्चितच हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. याच्यातनं काँग्रेस पक्षाचं नुकसानही झालेलं आहे. पण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नसतो, एका व्यक्तीच्या जाण्याने काँग्रेस सरकार कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असलेला पक्ष संपणार नाही. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज पक्षाच्या विचारधारेसोबत आहेत. आम्ही पक्षाला उभं करू, पक्षाचं पुन्हा एकदा काम करू. राहुलजींनी नारा दिलेला आहे की लढेंगे जितेंगे और डरो मत, हे आम्हाला सांगितलेलं आहे. आमचा विश्वास या विचारधारेवरती आहे. महात्मा गांधींची विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, हा विचार पुढे घेऊन आम्ही जाऊ. आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढू आणि जिंकूसुद्धा. नक्कीच काँग्रेस पक्षाची भूमिका जी असेल ती घेऊन या भूमिकेच्या विरोधामध्ये जे कोणी असतील, मग ते असतील अथवा दुसरं कोणी असेल, काँग्रेस पक्षाचा विचार जिवंत ठेवण्यासाठी या विचाराच्या विरोधात गेलेल्या कुणालाही आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कडाडून विरोध करू आणि निर्भीडपणे न घाबरता.